निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात असू द्या या 70 गोष्टी. नंबर 1, सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि स्नायूही मजबूत होतात. नंबर 2, कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनीही याचे सेवन करावे. नंबर 3, केसाची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसाची लांबी दुपटीने वाढते. नंबर 4, जे रोज सकाळी टोमॅटो खातात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाहीत. नंबर 5, डोकेदुखीचा त्रास असल्यास द्राक्षाचा रस सेवन करा, यामुळे वेदना कमी होईल. नंबर 6, जर तुम्ही दिवसभरात 1 चमचा दालचिनी कोणत्याही स्वरूपात वापरली तर तुम्ही निरोगी राहाल. नंबर 7, मानसिक पाळीच्या समस्या असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते. नंबर 8, ताप कमी होत नसेल तर गिलोय पाण्यात उकळून ते गाळून प्यावे, त्यामुळे तापामध्ये आराम मिळेल. आणि तव्यावर मनुके भाजून त्यातील बिया काढून 3 ते 5 मनुके खा, यामुळेही तुम्हाला तापापासून आराम मिळेल आणि अशक्तपणाही दूर होईल. नंबर 9, आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झाले रक्त चालू लागते. नंबर 10, लसणाच्या कळ्या कट केलेल्या असोत किंवा संपूर्ण, लसणाच्या कळ्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत, कारण लसूण मऊ होऊन अंकुरित होऊ लागतो आणि त्याची चव कमी होते आणि त्याचबरोबर लसणाचे फायदेशीर गुणधर्मही नाहीसे होऊ लागतात. नंबर 11, फास्ट फूड खाणे टाळा, कारण ते पचायला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरात चरबीही निर्माण होते, त्यामुळे जंक फूड खाणे शक्यतो टाळा. नंबर 12, केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ आणि थोडी काळी मिरी शिंपडा, यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. नंबर 13, जेव्हा तुम्ही शिंकायला लागाल तेव्हा डोकं थोडं खाली करा, यामुळे तुमचा मेंदू कमजोर होणार नाही. नंबर 14, ज्यांची त्वचा खरबडीत आणि कोरडी आहे त्यांनी नाशपातीचे सेवन करावे. नंबर 15, जे लोक जास्त साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. नंबर 16, रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होऊ लागतात. नंबर 17, जर तुम्हाला तुमच्या घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. नंबर 18, पोटाचा कोणताही आजार असल्यास मूग आणि मसूर डाळीचे अधिक सेवन करा. नंबर 19, जो व्यक्ती आपले केस जास्त धुतो त्याला जास्त केस गळण्याची समस्या होऊ शकते. नंबर 20, दिवसभरात कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे होठ काळे होऊ लागतात. नंबर 21, जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गुळ खा, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. नंबर 22, जर कोणाला पोटात गॅसची समस्या असेल किंवा वजन जास्त असेल तर रात्री जेवण किंवा दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 कळी खा, यामुळे पोटाच्या समस्या दूर होतील आणि वजन वाढण्यासही प्रतिबंध होईल. नंबर 23, एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे छातीत दुखू शकते. नंबर 24, वजन वाढवायचे असेल तर उकळलेले बटाटे खा. नंबर 25, हात आणि पायाचा रंग काळा होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध लावा. नंबर 26, जास्त कप तयार होत असल्यास किंवा खोकल्याची समस्या असल्यास केळीचे सेवन करू नये, कारण यामुळे शरीराला हानी होते. नंबर 27, सतत वाकलेल्या स्थितीत दीर्घकाळ काम केल्याने पाठीचा कणा आणि मानसिक संबंधित समस्या उद्भवू शकतात. नंबर 28, जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या इनॅमलवर खूप वाईट परिणाम होतो. नंबर 29, किचनमध्ये निष्काळजीपणे काम करताना अनेकदा हात जळतात, तेव्हा ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळेल. नंबर 30, रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 31, जे लोक खूप पैदल चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि त्यांचे शरीरही निरोगी राहते. नंबर 32, दातांनी नखे चावू नका, यामुळे दृष्टी कमजोर होते आणि पोटांचे आजारही होऊ शकतात. नंबर 33, जंक फूड खाल्ल्याने तरुण वयातही मधुमेहाचा धोका वाढतो. नंबर 34, फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये. नंबर 35, रोज काही वेळ नखे घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे थांबते. नंबर 36, आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. नंबर 37, जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. नंबर 38, दह्याच्या वरचे पाणी फेकून देऊ नये, त्याच्या सेवनाने यकृत शुद्ध होते. नंबर 39, कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटात सूज येऊ शकते. नंबर 40, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते. नंबर 41, अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस रेशमी आणि सुंदर होतात. नंबर 42, पेरूचे सेवन केल्याने पोट साफ राहते आणि सुस्ती आणि डिप्रेशन कमी होते. नंबर 43, रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस तुटणे कमी होते आणि केस मजबूत होतात. नंबर 44, रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो आणि आरोग्य चांगले राहते. नंबर 45, रात्री उरलेल्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते,
शेळी भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. 46. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. 47. संध्याकाळी स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि बराच वेळ एकाच जागी बसल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जाही वाढते. 48. मखाण्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. ते आणखीन चविष्ट होण्यासाठी थोडे देशी तूप तळून त्यावर थोडेसे काळे मीठ शिंपडा. 49. दररोज दही किंवा ताक सेवन करा, कारण ते लघवीच्या इन्फेक्शनला प्रतिबंध करते. 50. उकळलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अनेक दिवस वापरू नये, त्यामुळे पोट बिघडते तसेच इतर अनेक आजार होऊ शकतात. 51. जे लोक घाई जेवण करतात त्यांना हृदयाचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणाही होऊ शकतो. अन्न नेहमी शांतपणे बसून आणि हळूहळू चावून खावे. 52. टोमॅटो सूप प्याल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. 53. तुमच्या आहारात कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आवश्यक समाविष्ट करा, यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि ज्यांना भूक कमी लागते त्यांनी या चटणीचे सेवन नक्कीच करावे. आणि भूक वाढवण्यासाठी तुम्ही चटणीमध्ये मरवाची 2-3 पाने टाकू शकता, ते तुम्हाला भूक वाढवण्यास मदत करते. 54. दररोज सकाळी कडुलिंब, मरवा आणि तुळशीची 2-3 पाने धुवून सेवन करा, यामुळे तुमचे अनेक रोगांपासून रक्षण होईल आणि तसेच तुम्ही दिवसातून एकदा दुधाचे सेवन केलेच पाहिजे. 55. जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. 56. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर एक बादली पाण्यात तुरटीचा छोटा तुकडा मिसळा आणि काही वेळानं आंघोळ करा. 57. जेवण करण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते. 58. गुळाचा चहा प्याल्याने पचनक्रिया मजबूत होते. 59. जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. 60. जर तुमचे पाय सुन्न होऊ लागले तर या गोष्टी टाळा, कोल्ड ड्रिंक, भात, दही आणि लस्सी. 61. मेथीचे दाणे रोज सेवन करणे खूप आवश्यक आहे, ते शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. 62. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचण्यास मदत होते. 63. गुलाबाची फुलं चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. 64. कोमट पाणी प्याल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 65. जे लोक तिखट मसाले कमी खातात त्यांना अपचन होत नाही. 66. रात्री चहाचे सेवन कमी करा, यामुळे शरीराला हानी होते. 67. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. 68. पायावर बसून कोणतेही काम केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. 69. लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी चांगले राहते आणि रक्त पातळ करते. रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा. 70. मोहरीच्या तेलात लसूण गरम करून कानात टाकल्याने कानदुखी बरी होते. तर मित्रांनो, हे 70 आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.